नमस्कार, श्री स्वामी समर्थ अक्कलकोट मध्ये आपले स्वागत आहे। आजचे 12 राशीचे राशी भविष्य। मेष राशी, आज या राशीचे लोकांना दिवसभर काम जास्त राहील। व्यस्त असूनही तुम्ही कुटुंब आणि नातेवाईकांसाठीही वेळ काढाल। उत्पन्नाचे कोणतेही रखडलेले साधन पुन्हा सुरू होईल। तरुणांना त्यांच्या कोणत्याही प्रकल्पात यश मिळाल्याने दिलासा मिळेल। दुपारनंतर परिस्थिती काहीशी प्रतिकूल होऊ शकते। यावेळी कोणताही धोका पत्करू नका आणि तुमच्या रागावर नियंत्रण ठेवा। वडीलधाऱ्यांचा सल्ला आणि आशीर्वाद पाळणे तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल। नोकरी करणाऱ्या लोकांबद्दल बोलायचे झाले तर आज तुम्हाला तुमच्या कामाच्या ठिकाणी खूप सन्मान मिळेल, ज्यामुळे तुम्ही खूप आनंदी असाल। व्यापारी लोकांबद्दल बोलायचे झाले तर आज तुमचा व्यवसाय पुढे नेण्यासाठी तुम्ही तुमच्या बिझनेस पार्टनरची मदत घेऊ शकता, तो तुम्हाला पूर्ण पाठिंबा देईल। आरोग्य बाबत बोलायचे झाले तर आज तुमचं आरोग्यही चांगलं राहील, कोणत्याही प्रकारचा शारीरिक त्रास होणार नाही। आजचा उपाय, आज हनुमानजींना तुपाचा दिवा लावा। वृषभ राशी, आज या राशीच्या लोकांना दीर्घकाळ चाललेल्या समस्येपासून आराम मिळू शकतो। तुमचे संपूर्ण लक्ष तुमची आर्थिक परिस्थिती सुधारण्यावर असेल। कौटुंबिक जबाबदाऱ्याही चांगल्या प्रकारे पार पाडाल। सहलीला जाण्याचा बेत आखू शकता। सामाजिक उपक्रमांमध्ये आपले योगदान कायम ठेवणे महत्त्वाचे आहे। तसेच कुटुंब आणि मुलांसोबत थोडा वेळ घालवा, यामुळे परस्पर सौहार्द मजबूत होईल। तुमच्या महत्त्वाच्या वस्तू आणि कागदपत्रे सुरक्षित ठेवा, हरवल्यास त्यांचा गैरवापर होऊ शकतो। नोकरदारांविषयी बोलायचे झाले तर आज तुम्ही मोठ्या कंपनीत नोकरीसाठी इंटरव्ह्यू देऊ शकता, ज्यामध्ये तुम्हाला यश मिळेल आणि तिथे नोकरीही मिळू शकते। व्यापारी लोकांबद्दल बोलायचे झाले तर आज व्यावसायिकांनी आपल्या पैशाच्या व्यवहाराबाबत थोडं सावध राहिलं तर बरं होईल, कारण पैशाच्या बाबतीत कोणत्याही गोष्टीकडे दुर्लक्ष केल्यास तुमचं मोठं नुकसान होऊ शकतं। आरोग्य बाबत बोलायचे झाले तर तुमच्यावर कोणत्याही प्रकारची शस्त्रक्रिया झाली असेल तर आरोग्याची काळजी घ्या, जास्त वजन उचलू नका। आजचा उपाय, आज गणपतीला लाल फुले अर्पण करा। मिथुन राशी, आज या राशीच्या लोकांचा आजचा दिवस थोडासा सावध राहण्याचा आहे, हे तुम्हाला कोणत्याही अडचणीत येण्यापासून वाचवेल। आपले वर्तन आणि विचार सकारात्मक ठेवा। अनुभवी लोकांशी संपर्क तुम्हाला नवीन दिशा देईल। अध्यात्मात रस असल्याने तुमचा स्वभाव अधिक नम्र होईल। इतरांच्या बाबतीत ढवळाढवळ करणे टाळा। तसेच तुमच्या प्रतिस्पर्ध्यांच्या कारवायांपासून अनभिज्ञ राहू नका। एखाद्या मित्राच्या समस्येचे निराकरण करण्यात तुम्ही स्वतःला अडकून पडू शकता। जर पैशाच्या व्यवहाराशी संबंधित कोणतेही कार्य चालू असेल तर ते काळजीपूर्वक करा। नोकरी करणाऱ्या लोकांबद्दल बोलायचे तर आज तुमच्या कामात दिवस सामान्य असणार आहे, पण दुपारनंतर कामाचा ताण जास्त असेल, त्यामुळे थोडा थकवा जाणवेल। व्यापारी लोकांबद्दल बोलायचे झाले तर आज तुमचा व्यापार सुरळीत चालणार आहे। तसेच जर तुम्ही नवीन व्यवसाय सुरू करण्याचा विचार करत असाल तर ही चांगली संधी आहे। आरोग्य बाबत बोलायचे झाले तर आज तुमचं आरोग्य चांगलं राहील। फक्त तब्येतीच्या बाबतीत कोणताही हलगर्जीपणा करू नका, अन्यथा तब्येत बिघडू शकते। आजचा उपाय, आज भगवान शंकराला अत्तर अर्पण करा। कर्क राशी, आज या राशीच्या लोकांच्या ग्रहस्थितीत सकारात्मक बदल झाला आहे। वित्त संबंधित क्रियाकलाप सुधारतील आणि तुम्हाला तुमच्या मेहनतीचे आणि प्रयत्नांचे सार्थक परिणाम मिळतील। राजकारणाशी संबंधित लोकांना यश मिळू शकते। केवळ वैयक्तिक कामात सावधगिरी बाळगा। इतरांच्या कामात ढवळाढवळ केल्याने तुमचा वेळ वाया जाईल। हे देखील लक्षात ठेवा की तुमच्या राग आणि अहंकारामुळे जवळच्या मित्राकडून नाराजी देखील उद्भवू शकते।
नोकरदार लोकांबद्दल बोलायचं तर आज कामाच्या ठिकाणी तुम्हाला नवीन अधिकाऱ्यांकडून चांगला आशीर्वाद मिळू शकतो. व्यापारी लोकांबद्दल बोलायचे झाले तर जो तुमचा व्यवसाय आहे त्याला पुढे नेण्यासाठी तुम्हाला वरिष्ठ अधिकाऱ्यांचा सहभाग मिळेल. आरोग्य बाबत बोलायचे झाले तर आज तुमचं आरोग्य एकदम ठणठणीत असेल. कोणत्याच प्रकारे शारीरिक कष्ट घेऊ नका. आजचा उपाय, आज श्री स्वामी समर्थ मंत्राची एक जपमाळ करा. सिंह राशी. आज या राशीच्या लोकांचा हा एक यशस्वी काळ आहे. अचानक मोठी संधी मिळण्याची शक्यता आहे. जोपर्यंत ही संधी तुमच्यासाठी उपलब्ध आहे तोपर्यंत फक्त तुमच्या कामावर लक्ष केंद्रित करत राहा. मोठ्या जबाबदाऱ्या हाताळण्यास तुम्ही पूर्णपणे सक्षम असल्याचे जाणवेल. कीर्ती मिळाल्याने अहंकार वाढणार नाही याची काळजी घ्यावी लागेल. लोकांशी संवाद साधताना त्यांच्या भावना लक्षात ठेवा. नोकरी करणाऱ्या लोकांबद्दल सांगायचं तर आज कामाच्या ठिकाणी सर्व सहकाऱ्यांशी संवाद साधा. लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सगळ्यांशी बोला. तुम्हाला नवीन काहीतरी गोष्टी शिकायला मिळतील. व्यापारी लोकांबद्दल बोलायचे झाले तर आज व्यावसायिकांनी आपला व्यवसाय वाढवण्यावर भर दिला तर चांगलं होईल. व्यवसायाशी संबंधित स्पर्धेमुळे समस्यांना सामोरं जावं लागू शकतं. तुमच्या आरोग्याविषयी बोलायचं झालं तर आज तुमचं आरोग्य अधिक चांगलं राहील. तुम्हाला जास्त चिंता करायची गरज नाही. आजचा उपाय, आज शिवलिंगाला कच्चे दूध अर्पण करावे. कन्या राशी. आज या राशींच्या लोकांचा दिवस काहीसा सामान्य असेल. प्रलंबित कामे पूर्ण करण्यासाठी सक्रिय राहा, तुम्हाला यश मिळू शकते. सामाजिक उपक्रमांमध्ये सक्रिय राहून संपर्क आणि नातेसंबंधांची व्याप्ती लक्षणीय वाढेल. विद्यार्थी अभ्यासाकडे गांभीर्याने लक्ष देतील. गोष्टी तुमच्या मनाप्रमाणे होत नसल्यास धीर धरा. मौजमजा करून आपल्या करिअरशी खेळणाऱ्या तरुणांचे नुकसान होऊ शकते. नोकरी करणाऱ्या लोकांबद्दल बोलताना आज कामाच्या ठिकाणी तुमच्या कामावर बारीक लक्ष ठेवले जाईल. कामात सफळता दाखवा. व्यवसाय करणाऱ्या लोकांबद्दल बोलायचं झालं तर तुमच्या व्यवसायाशी संबंधित विरोधक आज तुमच्या कमजोरीचा फायदा घेऊ शकतात. यासाठी कामाच्या ठिकाणी थोडी सतर्कता दाखवा. तुमच्या आरोग्याविषयी बोलायचं झालं तर आज तुमच्या तब्येतीची काळजी घेण्यात कोणताही हलगर्जीपणा करू नका. अन्यथा दीर्घकालीन आजार पुन्हा उद्भवू शकतो. आजचा उपाय, आज भगवान शंकराला मिठाई अर्पण करा. तुला राशी. आज या राशीच्या लोकांना खूप कष्ट करण्याची वेळ आली आहे, परंतु आपल्याला योग्य परिणाम देखील मिळतील. म्हणून तणाव घेऊ नका आणि काही वेळ आत्मनिरीक्षण आणि चिंतनात घालवा. बदलत्या वातावरणामुळे तुम्ही जी काही धोरणे आखलीत त्यांना योग्य यश मिळेल. कुटुंबातील कोणत्याही सदस्याबद्दल नकारात्मक गोष्टी जाणून घेतल्यावर तुम्हाला वाईट वाटेल. तणाव घेऊन काहीही साध्य होणार नाही, धीर धरा. घरातील ज्येष्ठांच्या आरोग्याबाबत नियमित काळजी व सेवेची गरज आहे. नोकरी करणाऱ्या लोकांबद्दल बोलायचे झाले तर आज तुम्ही तुमच्या कामाच्या ठिकाणी समाधानी असाल. तुमचे अधिकारीही तुमच्या बोलण्याचं कौतुक करतील, परंतु तुमचे विरोधक तुमचा अपमान करण्याचा प्रयत्न करू शकतात, त्यामुळे तुम्ही थोडं सावध राहावं. व्यापारी लोकांबद्दल बोलायचे झाले तर आज व्यावसायिकांना त्यांच्या व्यवसायात सावधगिरी बाळगावी लागेल, अन्यथा तुमचा व्यवसाय तोट्यात जाऊ शकतो. आरोग्य बाबत बोलायचे झाले तर तुम्ही खूप दिवसांपासून आजारी असाल तर आजपासून तुमच्या तब्येतीला आराम मिळू शकतो. आजचा उपाय, आज हनुमानजींना तेलाचा दिवा लावावा. वृश्चिक राशी. आज या राशीच्या लोकांचा दिवस व्यस्ततेने भरलेला असेल. कौटुंबिक कामांसाठी तुम्हाला बरीच धावपळ करावी लागेल, पण काम पूर्ण झाल्यावर मनही प्रसन्न राहील. सासरच्यांकडूनही तुम्हाला आदर मिळेल. अर्थविषयक निर्णय योग्य ठरतील.
या राशीच्या लोकांनी बोलण्यात गोडवा ठेवा, नाहीतर संबंध बिघडू शकतात. वडिलोपार्जित जमिनीशी संबंधित कोणताही वाद अचानक उद्भवू शकतो, त्यामुळे भावांसोबत मतभेद होण्याची शक्यता आहे. नोकरी करणाऱ्या लोकांबद्दल बोलायचे झाले तर, आज कामावर पूर्ण लक्ष केंद्रित करून काम केल्यास तुमचं काम लवकर पूर्ण होऊ शकतं. व्यापारी लोकांबद्दल बोलायचे झाले तर, आज वैद्यकीय क्षेत्राशी संबंधित व्यावसायिकांना प्रिस्क्रिप्शनशिवाय औषधं विकणं टाळावं लागेल, अन्यथा तुम्ही एखाद्या संकटात सापडू शकता. तुम्ही काही बिनबुडाच्या आरोपातही अडकू शकता. तुमच्या आरोग्याविषयी बोलायचं तर, आज पचायला हलकं अन्न खा, नाहीतर तुमचं पोट खराब होऊ शकतं, त्यामुळे सहज पचणारं अन्न खावं. आजचा उपाय, आज दुर्गाजी आणि राधा कृष्णाची पूजा करा. धनुराशी. आज या राशीच्या लोकांनी समस्यांपासून दूर पळण्याऐवजी धैर्याने त्यांचा सामना करा, यामुळे परिस्थिती हळूहळू अनुकूल होईल आणि तुमचा विवेक आणि आदर्शवादी स्वभाव तुमच्यासाठी महत्त्वपूर्ण यश मिळवेल. जे लोक तुमच्या विरोधात होते ते आज तुमच्या बाजूने येतील. तरुण लोक त्यांच्या काही प्रयत्नांमध्ये यशस्वी होऊ शकतात, परंतु धैर्य गमावू नका आणि पुन्हा प्रयत्न करा. कुठेही संभाषण करताना तुमची गुपिते सांगू नका, अन्यथा यामुळे समस्या देखील वाढू शकतात. कोणाशीही वादविवाद यासारख्या विषयात पडू नका. नोकरी करणाऱ्या लोकांबद्दल बोलायचे झाले तर, आज तुम्ही तुमच्या पगारातील काही हिस्सा भौतिक वस्तूंमध्ये खर्च करण्यात जाई, पण त्यातही तुम्हाला आनंद मिळेल. व्यवसाय करणाऱ्या लोकांबद्दल बोलायचं झालं तर, जर तुम्ही पार्टनरशिपमध्ये व्यवसाय सुरू करणार असाल तर तुम्हाला चांगला सपोर्ट मिळेल. ही वेळ योग्य आहे. तुमच्या आरोग्याविषयी बोलायचं झालं तर, आज महिला चेहऱ्याशी संबंधित समस्याने त्रस्त असू शकतात. वेळीच डॉक्टरांशी संपर्क साधा. आजचा उपाय, आज शिवलिंगाला कच्चे दूध अर्पण करावे. मकर राशी. आज या राशीच्या लोकांची दुपारी काही प्रलंबित कामे पूर्ण होण्याची दाट शक्यता आहे, पण तुमच्या वैयक्तिक बाबी उघ करू नका. तुमचा आत्मविश्वास आणि मनोबल मजबूत ठेवून तुम्ही कोणत्याही परिस्थितीवर उपाय शोधू शकाल. काही वेळा तुम्हाला जास्त कामाच्या ओझ्यामुळे थकवा आणि तणाव जाणवू शकतो. तुमच्या जबाबदाऱ्या इतर लोकांसोबत शेअर करणे आता चांगले होईल. तुमच्या कुटुंबासाठीही थोडा वेळ काढा. नोकरी करणाऱ्या लोकांबद्दल बोलायचे झाले तर, आज तुमच्या ऑफिसमध्ये ज्या समस्या काही दिवसांपासून सुरू होत्या त्या आता संपू शकतात. व्यापारी लोकांबद्दल बोलायचे झाले तर, आज तुम्ही तुमच्या व्यवसायात खूप प्रगती करू शकता, तुमचा व्यवसाय चांगला चालेल. आरोग्याबाबत बोलायचे झाले तर, आज तुमचं आरोग्य चांगलं राहील, तुम्ही तुमच्या आहाराची काळजी घ्या. आजचा उपाय, आज हनुमानजींना लाल फुले अर्पण करा. कुंभ राशी. आज या राशींच्या लोक परिस्थिती सोडवण्याचा मार्ग शोधूनही तुम्ही आळशीपणामुळे काम करणे टाळाल. मन शांत ठेवल्यास तुमच्या चिंता दूर होऊ शकतात. आध्यात्मिक गोष्टींवर लक्ष केंद्रित केल्याने आनंद मिळेल, परंतु अनेक गोष्टी बदलण्यासाठी काम करणे आवश्यक आहे. प्रत्येक काम सहज पूर्ण होऊ शकते. वरिष्ठांचे मार्गदर्शन महत्त्वाचे ठरेल. जोडीदारासोबत अधिक प्रयत्न केल्याने संबंध सुधारतील. शरीरावर इजा होण्याची शक्यता आहे. नोकरदार लोकांबद्दल बोलायचे तर, आज कामाच्या ठिकाणी सहकाऱ्यांकडून तुमच्या कामाचं कौतुक केलं जाईल, त्यामुळे तुम्हाला खूप आनंद होईल. व्यवसाय करणाऱ्या लोकांबद्दल बोलायचे झाले तर, व्यापाऱ्यांना त्यांच्या कर्मचाऱ्यांशी चांगलं वागावं लागेल, कारण त्यांना देखील तुमच्याकडून चांगल्या शब्दांच्या अपेक्षा असतात. चांगले संबंध ठेवल्यास ते चांगलं काम करतील आणि तुमचा व्यवसाय नफ्यात राहील. आरोग्याबाबत बोलायचे झाले तर, आज तुम्हाला शारीरिक समस्यांमुळे त्रास होऊ शकतो. तुम्ही तुमच्या आरोग्याबाबत बेफिकीर राहू नका, अन्यथा तुमचे जुने आजार पुन्हा उद्भवू शकतात.
आजचा उपाय, आज दुर्गाजी दरबाराला भेट द्या. मीन राशी. आज या राशीच्या लोकांचा दिवस आनंददायी जाणार आहे. आर्थिक दृष्टिकोनातून काळ अनुकूल आहे. उधार किंवा अडकलेले पैसे मिळण्याची चांगली शक्यता आहे. कोणताही निर्णय मनाने घेता मनाने घ्यावा लागतो. तुम्हाला बरोबर चूक समजू शकेल. धार्मिक आणि सामाजिक कार्यात तुमचे विशेष योगदान असेल. इतरांच्या बाबतीत जास्त ढवळाढवळ करू नका. यामुळे तुमचा सन्मान आणि आदरही प्रभावित होईल. कोणत्याही कामात निष्काळजीपणा करू नका, अन्यथा अडचणी वाढू शकतात. तुमच्या खर्चाबाबत खूप उदार राहणे तुम्हाला अडचणीत आणेल. नोकरी करणाऱ्या लोकांबद्दल बोलायचे झाले तर आज ग्रहांची स्थिती पाहिल्यास तुम्हाला कामाच्या ठिकाणी अनेक आव्हानांना सामोरं जावं लागू शकतं. व्यापारी लोकांबद्दल बोलायचे झाले तर आज व्यापारी वर्गाने आपल्या सर्व ग्राहकांना एकाच मापात मापणे बंद करावे. सर्व ग्राहकांना समान वागणूक द्या. ग्राहकांना छोट समजण्याची चूक करू नका. आरोग्याबाबत बोलायचे झाले तर आज कोणतीही जड वस्तू उचलताना काळजी घ्या. सांधेदुखीचा आजार तुम्हाला जास्त त्रास देऊ शकतो. आजचा उपाय, आज शिवलिंगावर पांढरे फूल अर्पण करा. आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राइब करा.